नमस्कार, मी प्रियंका। आपण पाहताय News24 सह्याद्री। नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं। मृत्यूनंतर देखील आपण हे सुंदर जग नेत्रदानामुळे बघू शकतो। तसेच ज्याला देवाने डोळेच दिले नाहीत त्यालाही आपले डोळे दान करून समाजाप्रतीचं असणारं ऋण फेडण्याची संधी देखील आपल्याला या माध्यमातून मिळते। अशीच इच्छा नगरमधील सूर्यकांत कस्तुरचंद भळगड यांनी देखील हयात असताना मनी बाळगली होती। मात्र 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच त्यांची प्राणज्योत मालवली आहे। प्रजासत्ताक दिनी डॉक्टर प्रकाश कांकरिया यांचं साई सूर्य नेत्र सेवा तिरंगामय झालेलं असताना त्यांना भळगड कुटुंबियांनी फोन करून भळगड यांची शेवटची नेत्रदानाची इच्छा कळवली आहे। यावेळी क्षणाचाही विलंब न करता मान कन्हैया नेत्रपिढीच्या टीमने भळगट यांच्या परिवारावर शोककळा पसरलेली असताना देखील त्यांचं दुःख सावरत सूर्यकांत भळगट यांची नेत्रदानाची अंतिम इच्छा पूर्ण केली आहे। या दुःखद प्रसंगी भळगट परिवाराने आपला शोक सावरत मान कन्हैया पिढीच्या कर्मचाऱ्यांना संपूर्ण सहकार्य देत मोठा सामाजिक संदेश जगाला दिला आहे। कर्णानं मरणाआधी सोन्याचं दान केलं होतं, मात्र या सुवर्ण दानापेक्षाही नेत्रदान हे श्रेष्ठ दान आहे आणि हे नेत्रदान करून भळगट यांनी अत्यंत पुण्याचं काम केलं आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही। स्वर्गीय भळगट यांनी नेत्रदान केल्याने ते आजही नेत्ररूपाने या जगामध्ये अस्तित्वात आहेत। मानकन्हैया नेत्रपिढीच्या कर्मचाऱ्यांनी स्वर्गीय भळगट यांचे आणलेले डोळे डॉक्टर प्रकाश कांकरिया यांनी काही वेळातच 2 व्यक्तींना बसवले आहेत। या महत्कार्यासाठी त्यांना डॉक्टर अनिल सिंग आणि डॉक्टर अजिता गरुड शिंदे यांनी मोलाचं सहकार्य दिलं आहे। या 2 अंधरुग्णांना नेत्ररोपण करण्यात आलं आणि त्यांना हे सुंदर जग पाहण्यासाठी दृष्टी स्वर्गीय भळगट यांच्या नेत्रदानामुळे प्राप्त झाली आहे। दृष्टी मिळालेल्या या दोन्ही रुग्णांनी भळगट यांच्या कुटुंबियांचे आभार मानले आहेत। 26 जानेवारी भारताच्या 73 प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने एक मोठी घटना किंवा समाजाला दिशा दाखवणारी घटना अहमदनगरमध्ये आज घडली। ह्या दिवशी आपल्या अहमदनगर येथील एक रहिवासी सूर्यकांतजी कस्तुरचंदजी भळगड यांचं वयोमानाप्रमाणे निधन झालं। पण सूर्यकांतजींची इच्छा होती की आपलं निधन झाल्यानंतर आपलं मरणोत्तर नेत्रदान केलं जावं आणि त्यांच्या कुटुंबियांनी ती गोष्ट आठवणी लक्षात ठेवून आपल्या येथील मानकन्हैया नेत्रपिढीला त्यांनी आवर्जून लगेच फोन केला की असे असे सूर्यकांतजी आहेत, त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे, वयोमानाप्रमाणे कोणताही त्यांना आजार नव्हता आणि त्यांची नेत्रदानाची इच्छा होती आणि आपली साई सूर्य नेत्रसेवा इथली जी नेत्रपिढी आहे मानकन्हैया नेत्रपिढी त्याची टीम लगेच एक अर्धा एक तासात त्यांच्या घरी विनायकनगरला टीम गेली। त्यांनी सूर्यकांतजींची इच्छा पूर्ण केली। त्यांनी त्यांचे जे दोन्ही डोळे आहेत जे अमूल्य आहेत ते दोन्ही डोळे त्यांनी जे नेत्रदान केलं ते घेऊन आले। आपल्या येथील नेत्रपिढीमध्ये त्या डोळ्याचं आपण लगेच नियोजन केलं। त्याची प्रक्रिया जी आहे ती डोळे आपल्याला रोपण करता यावी यासाठी जी काही डोळ्यावरची प्रक्रिया करावी लागते ती नेत्रपिढीमध्ये लगेच आपण प्रक्रिया त्याची सुरू केली। आणि 2 अंध व्यक्ती ज्यांना ते भूगोळावर टीक पडल्यामुळे किंवा भूगोळ पांढरं झाल्यामुळे इन्फेक्शन झाल्यामुळे डोळा खराब झालेला अशा आजींना आपण नेत्रदानासह आपल्याकडे जे डोळ्यांची उपलब्धता झाली त्यांना लगेच बोलवण्यात आलं। त्यांची आधी आपल्याकडे नाव नोंदणी झाली होती, ते लगेच आपल्या हॉस्पिटलला इथे आले आणि आपण 24 तासाच्या त्या ह्याचं डोळ्यांचं जे आहे नेत्ररोपण त्या अंध आजींवरती केलं। बघा, त्या आजी इतक्या प्रेमळ आणि त्यांनी इतके आशीर्वाद दिले सगळ्यांना, विशेष करून ज्यांनी नेत्रदान केलं त्या भळगटजींना मनापासून आशीर्वाद दिले की त्यांनी नेत्रदान केल्यामुळे त्यांना परत ह्या जगामध्ये परत हे जग दिसायला लागलं, त्याचा एक आनंद त्यांना मिळाला आणि त्यांनी मनापासून धन्यवाद दिले। बघा, प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आणखीन ह्यापेक्षा चांगला काय उपक्रम असा की तुम्ही समाजाला दृष्टी द्यावी आणि हे जे भळगटजींचं जे आहे हे नेत्रदान
की नवीन हा जो नवीन संदेश आहे की नेत्रदान करा आणि अंध लोकांना आपली दृष्टी द्या हा मोठा संदेश या प्रजासत्ताक दिनानिमित्त समाजाला गेला. मी मृतात्म्याला श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांचाच हा संदेश की नेत्रदान करा. मरणोत्तर नेत्रदान एका व्यक्तीचं केल्यामुळे दोन अंध व्यक्तींना दृष्टी मिळते आणि याच्यासारखं पुण्य कार्य कोणतं नाही. हा संदेश या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्याला देता आला हा खूपच भाग्याचा क्षण आहे असं मला वाटतं. आपला जो भारत देश आहे ह्यामध्ये दानाचं महत्त्व खूप आहे, आपल्या संस्कृतीमध्ये आहे, पण मरणोत्तर नेत्रदानाचं अजून जी चळवळ उभी व्हायला पाहिजे ती अजून तेवढ्या मोठ्या प्रमाणात होत नाही आहे. खूप लोक अजूनही डोळ्यात टीक पडल्यामुळे, डोळा खराब झाल्यामुळे अंध आहेत आणि त्यांना हे जग परत पाहिजे, पण त्यांना नेत्रदान केल्याशिवाय दृष्टी मिळू शकत नाही. तर कृपया मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करा, आम्हालाही त्यामध्ये सहभागी करून घ्या आणि समाजालाही एकत्र करा आणि हा संदेश घरोघरी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद. माझं नाव कुसुमबाई गंगाधर रायते, राहणार केडगाव बर का. माझा डोळा महिन्यापासून सलत होता, फार भुरका झाला होता, दिसत नव्हतं. डॉक्टर सगळ्यांनी ऑपरेशन केलं माझ्या डोळ्याचं. मग ज्यांनी नेत्रदान केलं त्याचे मी आभार मान, त्यांच्यामुळं डोळा मला मिळाला. माझे कालच ऑपरेशन झाले, मला आज पूर्ण दिसायला लागलेलं आहे. दान दिलेला पैसा हा आज न उद्या संपून जातो, पण मृत्यूनंतर केलेलं नेत्रदान दोन व्यक्तींच्या आयुष्यातील अंधकार दूर करू शकतं. हे भळगट यांनी मरणानंतर केलेल्या दानामुळे आपल्या लक्षात आलंच असेल. आपणही या जगातून गेल्यानंतर जाता जाता एखाद्या अंध व्यक्तीचं आयुष्य प्रकाशाने तेजस्वी करू शकत असाल तर आजच हा नेत्रदानाचा संकल्प निश्चित करा आणि अंधांच्या जीवनात प्रकाश आणा. या महत्त्वपूर्ण बातमीमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मात्र पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री.